काउंटिंग ऑफ फिगर्स चा टाइप 3 जो आपला आपण 2 संपवले आता 3 कडे जाऊ. तर 3 म्हणजे आपल्याला काय दिले आता ट्रायंगल मध्ये असे रिवर्स ट्रायंगल आलेले क्वेश्चन तुम्ही बघितले असतील. आता हे सॉल्व करायचे आणि लक्षात ठेवा आपले जास्तीत जास्त 4 ते 5 अजून एक दोन टाइप्स होतील. एवढे टाइप झाल्यानंतर काउंटिंग ऑफ फिगर्सचे सगळे बिट क्लियर होणार आणि याच्या बाहेर कुठला क्वेश्चन येणार नाही. म्हणजे तुम्हाला एक मार्क कंपल्सरी मिळणार आहे तोही विदिन सेकंड. क्लियर आहे? त्यामुळे गोष्टी फक्त व्यवस्थित बेसिक लेवलला समजून घ्या. बाकी समजवायला मी आहे आणि तुम्ही समजून घेणार. ठीक आहे? तर आता पाहूया चला हा क्वेश्चन साठी काय दिलं आपल्याला. एक ट्रायंगल दिलं, यामध्ये एक ट्रायंगल दिला, त्याचा काउंट करायचा. बरोबर आहे? जर तुम्ही बेसिक लेवलला चेक केलं तर किती ट्रायंगल होऊ शकतात बघा जरा व्यवस्थित. हा एक झाला, दोन, तीन, चार. बरोबर आहे? हे चार झाले आणि बाहेर किती आहे? एक पूर्ण मोठा, म्हणजे किती? पाच झाले. म्हणजे लक्ष द्या, एक आपण म्हणू शकतो की यामध्ये जर एक ट्रायंगल आला तर इथे मी एक टिक करणार. कळतंय? एक टिक म्हणजे काय? ह्या ट्रायंगल मध्ये किती ट्रायंगल येणार? चार येणार. क्लिअर आहे? इथे मी एक टिक केली, एकच ट्रायंगल दिसतो ना, मी एक टिक करून घ्या, चार झाले. प्लस बाहेरचा किती आहे? एक मोठा. म्हणजे किती झाले टोटल माझे यासाठी? पाच ट्रायंगल. क्लिअर आहे? समजलं बेसिक? आता बेसिक कळालं की हार्ड क्वेश्चन काय दिली होती, आपल्याला काय फरक पडणार नाही. त्यांनी काय दिली होती आम्ही सोडवणार, तू काय लिहिणार. ठीक आहे? इथे सेम काउंट करताना कटिंग करून घेणं महत्वाचं. फक्त एकच कन्सेप्ट, कट मारायचं. किती ट्रायंगलच्या मध्ये किती कट झाले? ट्रायंगल एक झाला म्हणजे किती झाले? चार झाले. नंतर आलं नाही काय, म्हणजे इथे एक कट येणार, तो एक चार झाला आणि आपला काय बाहेरचा एक असतोय फिक्स. किती झाले इथं? आठ आणि एक नऊ झालं. अवघड आहे का? जर याला मोजायला तर किती वेळ लागणार होता आणि आपल्याला काय अवघड केले का? नाही. त्याच पद्धतीने फक्त काय एकच कन्सेप्ट विसरायचा नाही आपला. काय? ट्रायंगल मध्ये ट्रायंगल घुसलाय, कट मारणे, कट म्हणजे चार आणि बाहेरचे क्लिअर. तसंच हा सोडवा आणि सोडवल्यानंतर कमेंट करा.